आज अनेक ठिकाणी धान खरेदीला शुभारंभ करण्यात आला, परंतु अतिदुर्गम नक्षलग्रस्त तसेच डोंगराळ जंगल भागात आज प्रत्यक्ष धान खरेदी करण्यासाठी आमदारांनी पुढाकार घेतला. सालेकसा तालुक्यातील गोरे या अतिदुर्गम भागात धान खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी गावातील शेतकऱ्यांनी स्वतःच गावात समाज भवन मध्ये जागा उपलब्ध करून देऊन धान खरेदीसाठी पुढाकार घेऊन केंद्र सुरू केले आहेत. भविष्यात शेतकरी आणि सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने गोदामी बांधकाम करण्यात येणार आहे, हे महत्त्वाचे आहे असे यावेळी सांगण्यात आलं. ते आज बैठक झाली की उद्या सांगायची की आम्ही उचलणार आहोत. शासनानं त्यांना 150 रुपयापर्यंत बढती सुद्धा दिली की 150 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे पैसे घ्या, पण तुम्ही लवकरात लवकर धान उचला. पण तरी पण त्यांनी आतापर्यंत धान उचलले नाही. जवळजवळ फक्त 55 ते 60 हजार क्विंटलही धान आतापर्यंत उचलण्यात आलेलं आहे. आपल्या आदिवासी विविध सहकारी संस्थांच्या जवळ, आपल्या 28 केंद्रांच्या जवळ 6 लाख क्विंटल धान अजूनही आपल्याकडे बाकी आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्यांना तकलीफ होत होती, शेतकऱ्याकडे खाली जागा नव्हती. आणि मी मुंबईला गेला, आपले आदिवासी मंत्री पाडवी साहेब, आपले EMD पाटील साहेब, आपले सेक्रेटरी आणि दुधनांग साहेबांच्या पाठपुरावा, हे सर्व मिळून एकंदरीत मुंबईला गेल्याच्या नंतर मी मंत्र्यांना सांगितलं की आपल्याकडची परिस्थिती खूप भयानक परिस्थिती होऊ शकतो, शेतकऱ्यांचं नुकसान होऊ शकतो, शेतकऱ्यांना तकलीफ होऊ शकतो, आपण काही करा, आपण आम्हाला गोडाऊन उपलब्ध करून द्या. तर की आपल्या भागामध्ये जे 28 सेंटर आहे आमगाव विधानसभामध्ये, ते 28 सेंटरसाठी आपण जागा अवेलेबल करून द्यावं. आम्ही त्यांना सुद्धा सांगितली की आमच्याकडे आश्रमशाळा आहे, आमच्याकडे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे हॉल आहेत, आपल्याकडे काही ठिकाणी प्रायमरी शाळा आहे, काही आपल्याकडे कोंडवाड्या आहे, आपल्याकडे अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या जागा आढळून आल्या. तर त्यांनी सांगितले की आपण त्वरित कलेक्टरकडे मागणी करा, त्यांना प्रस्ताव पाठवा. कलेक्टरला प्रस्ताव पाठवला, कलेक्टरनं प्रस्ताव मंजूर केलं आणि धानाची खरेदी आपण मोठ्या प्रमाणात किया म्हणजे उद्घाटन करणं सुरू केलेलं आहे. नक्कीचपणे ह्यामुळे शेतकऱ्याला फायदाच होईल, शेतकऱ्याचे लवकरात लवकर धान खरेदी होता बरोबर, कारण की आता पावसाळी हंगाम सुरू होत आहे. धान खरेदी केंद्र सुरू झाले की शेतकरी आपल्या शेतामध्ये जाईल आणि आपल्या पुढच्या हंगामाला सुरुवात करेल. त्यासाठी नक्कीचपणे हे जे उद्घाटनाचं काम आहे शेतकऱ्यांच्या फायद्याचं. शासन स्तरावर बोलणी झालेलं आहे की 1 महिन्याच्या आतमध्ये जे मागच्या रब्बी हंगामाचे जे बोनस आहे या खरीप हंगामाचं, ते खरीप हंगामाचं बोनस शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 1 महिन्याच्या आतमध्ये नक्कीचपणे येणार. शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांना जे धानाचे जे आता रब्बी जो पीक होत आहे, रब्बी 2021 हंगाम, ह्या हंगामामध्ये त्या हंगामामध्ये विक्रमी उत्पादन शेतकऱ्यांनी केलेलं आहे. आणि उत्पादन झाल्याच्या नंतर त्यांच्यापुढे एक प्रश्न होता आता की ते धान विकायचे कसं, कारण की सोसायटीला सुरू होण्यासाठी खूप उशीर झाला होता. परंतु आजच्या दिवशी हा उद्घाटन झाल्याने आणि धान खरेदी झाल्याने आपल्या ह्या गोरे सोसायटीमधले जे शेतकरी आहेत, हे सगळे शेतकरी सुखावलेले आहेत. त्यांना एक चांगला दिलासा मिळालेला आहे, जेणेकरून ते आपला जो माल आहे, जो धान आहे, तो आज चांगल्या पद्धतीने आजपासून ते सगळे शेतकरी ह्या सोसायटीमध्ये देऊ शकतील आणि नक्कीच त्यांना या सगळ्यांचा फायदा होईल असा आम्हाला विश्वास आहे. सोसायटीच्या सगळ्या संचालक मंडळांनी, अध्यक्ष आहेत, सचिव आहेत, सगळ्यांनी विचार शेतकऱ्यांच्या पुढे ठेवलेला होता यापूर्वी पण. त्यासाठी शेतकरी ह्या बाबतही थोडेफार ते मदत करणार आहेत सगळ्यांनी. आम्ही स्वतःतरी सुद्धा आम्ही ते मदत करू, जेवढे होईल तेवढे आम्ही शेतकरी त्यामध्ये आम्ही हातभार लावणार आहोत. नक्की आमचा गोडाऊन तयार होणार आहे. नाही, आतापर्यंत तर तो बोनस मिळालेला नाही, कारण की गेल्या हंगामामध्ये सुद्धा जून महिन्यामध्येच आम्हाला सगळ्यांना बोनस मिळालेला होता. तर आतासुद्धा बोनस जे आहे या जून महिन्यामध्ये मिळेल अशी आमदारांकडून त्यांची आमदारांना जे विचारल्यानंतर त्यांची उत्तर असे मिळाले आहे की जून महिन्यामध्ये किमान बोनस सगळ्या शेतकऱ्यांना आम्हाला मिळून जाईल. सोसायटी सुरू झालेली म्हणजे अगोदर आम्हाला माननीय कलेक्टर साहेबांनी आरोग्य केंद्र दिले होते, मग तहसीलदार साहेबांनी उद्या त्यांना सफाई करून देतो म्हणलं मागच्या. आणि आज सध्या आम्ही समाज मंदिर इथं गोरे ग्रामपंचायतच्या याच्यातून ताबापावती घेतलेला आहे आणि इथं खरेदी केंद्राला सुरुवात करत आहे. त्याच्यानंतर आपल्या संस्थेची गोडाऊन झाल्या पाहिजे म्हणून आम्ही शेतकऱ्यांना विनंती करू 20 रुपये 10 रुपये जे असे देतील क्विंटलवर, ते घेऊन समोरच्या वेळेस गोडाऊनची म्हणजे गोडाऊन नवीन गोडाऊन तयार करण्याचा प्रस्ताव लोकांच्या समोर ठेवू. आम्ही शेतकरी हर्ष कसं व्यक्त नाही करतील, आज मार्केटमध्ये रेट किती आहे धानाचा, 1400, 1300, 1400, 1500 असेल, इथं 1865 रुपये आहे, 1865 रुपये आहे. शेतकऱ्यांच्या फायदाच होते ना याच्यात.
म्हणजे शासनाकडून खरेदी झाली तर